इयत्ता चौथी, विषय परिसराभ्यास, भाग दोन। पाठाचे नाव आहे दक्षिणेतील मोहीम। आज आपण या पाठाखालील स्वाध्याय पाहणार आहोत। प्रश्न क्रमांक एक, रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा। यातील प्रश्न अ, व्यंकोजी राजे हे दक्षिणेतील टिंबटिंब जहागीर सांभाळून होते। पर्याय आहेत वेलूरची, तंजावरची, बंगळूरची। उत्तर आहे तंजावरची। प्रश्न आ, कुतुबशहाची टिंबटिंब ही राजधानी होती। पर्याय आहेत दिल्ली, जिंजी, गोवळकोंडा। योग्य उत्तर आहे गोवळकोंडा। प्रश्न दोन, प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा। यातील प्रश्न अ, शिवरायांचा व्यंकोजी राजांची भेट घेण्यामागे कोणता हेतू होता? उत्तर, स्वराज्याच्या कार्यासाठी व्यंकोजी राजांची काही मदत मिळवणे हा शिवरायांचा व्यंकोजी राजांची भेट घेण्यामागे हेतू होता। प्रश्न आ, शिवरायांनी व्यंकोजी राजांना कोणती गळ घातली? उत्तर, स्वराज्याच्या कार्यात व्यंकोजी राजांनी सहकार्य करावे अशी शिवरायांनी व्यंकोजी राजांना गळ घातली। प्रश्न ई, शिवरायांनी व्यंकोजी राजांना पत्रात काय लिहिले? उत्तर, शिवरायांनी व्यंकोजी राजांना पत्रात लिहिले, परक्या शत्रूंचा भरवसा धरू नये, पुरुषार्थ गाजवावा। प्रश्न तीन, कारणे लिहा। यातील प्रश्न अ, शिवरायांनी दक्षिण आपल्या ताब्यात घेण्याचे ठरवले। उत्तर, एक, उत्तरेचा मुघल बादशाह औरंगजेब हा मराठ्यांचे राज्य नष्ट करण्यासाठी टपून बसला होता। दोन, मुघलांचे संकट जर स्वराज्यावर आले तर दक्षिणेतही आपले एखादे मजबूत ठाणे असावे असा विचार शिवरायांच्या मनात आला, म्हणून शिवरायांनी दक्षिण आपल्या ताब्यात घेण्याचे ठरवले। प्रश्न आ, शिवरायांनी व्यंकोजी राजांना समजुतीची पत्रे पाठवली। उत्तर, एक, महाराजांनी आपले सावत्र भाऊ व्यंकोजी राजे यांना भेटीसाठी बोलावले। दोन, काही दिवस व्यंकोजी राजे शिवरायांसोबत राहिले, परंतु एका रात्री महाराजांना काही न कळवताच ते तंजावरला निघून गेले। तीन, व्यंकोजी राजांच्या सैन्याने महाराजांच्या फौजेवर हल्ला केला। चार, आपल्या भावाच्या अशा वागणुकीमुळे महाराजांना फार वाईट वाटले, म्हणून महाराजांनी व्यंकोजी राजांना समजुतीची पत्रे पाठवली। बालमित्रांनो, वरील सर्व प्रश्नांची उत्तरे सुंदर अक्षरात वहीत लिहून काढा। धन्यवाद।